जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या भाजपाच्या उमेदवार खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारार्थ नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात मंत्री डॉक्टर जयखमल गावित यांचे झंझावती दौरे. नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या तथा भाजपाच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी मंत्री डॉक्टर जयखमल गावित हे स्वतः दुर्गम भागापर्यंत मतदारांशी थेट संपर्क करून आपल्या लेकीसाठी परिश्रम घेत आहेत. तर डॉक्टर हिना गावित यांच्या लहान भगिनी तथा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित या सुद्धा गावपाडा पिंजून काढत संपर्क करण्यात मग्न असलेल्या दिसत आहे. दरम्यान मंत्री डॉक्टर जयखमल गावित यांनी 2 मे 2024 रोजी शिरपूर तालुक्यातील बोराडी पळासनेर आणि अन्य गावपट्ट्यात प्रत्यक्ष मतदारांशी थेट संवाद साधत संपर्क केला. तसेच 3 मे 2024 रोजी अक्कलकुवा तालुक्यातील वेली आकडखुंट आणि अन्य दुर्गम गावांमध्ये प्रचारार्थ भेटी दिल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेणे, बैठका घेणे, स्थानिक समस्यांवर चर्चा करणे यावर त्यांनी अधिक भर देण्यात मग्न आहेत. या दरम्यान झालेल्या कोपरा सभांमधून त्यांनी काँग्रेसकडून केला जात असलेल्या खोट्या प्रचाराचा देखील समाचार घेतला आहे. आमचे विरोधक कधीही स्वतः ठोस विकास काम करू शकले नाही, त्यामुळे येता जाता खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत. भाजपाचे प्रमुख नेते अमित शहा यांच्या खोडसाळपणा करून बनवलेल्या खोट्या व्हिडिओ क्लिपचा आधार घेत आरक्षणाला धोका असल्याचे वारंवार खोट सांगत आहेत. संविधानाला धोका असल्याचे सांगून दिशाभूल करतात. वास्तविक काँग्रेस राजवटीतच शेकडो वेळा संविधानामध्ये त्यांनी पाहिजे तसे बदल केले आहेत, असे डॉक्टर जयखमल गावित म्हणाले. सर्वाधिक काळ सत्तेत राहून सुद्धा काँग्रेस पक्षाने कधीही आदिवासींना खरा न्याय मिळवून दिला नाही, त्यांना सगळे वनपट्टे सुद्धा वेळेवर दिले नाही. मोदी सरकारच्या काळात मात्र वनगावे वनपट्टे सगळ्यांचेच प्रश्न सुटले. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील लाखो घरांना आम्ही घरे दिली, लहान गावात सुद्धा कॉन्क्रिटीकरण केले, महिलांना रोजगार आणि पाण्याची सुविधा दिली. मतदारांनी वारंवार संधी देऊन सुद्धा ज्यांना कधी विकास करता आला नाही ते काँग्रेस नेते खोटं बोलून लोकांची दिशाभूल करीत आहे आणि आता आरक्षण, संविधान आणि त्यासारखे मुद्दे घेऊन पुन्हा मतं मागायला येत आहेत. खोटारडेपणा करून दिशाभूल करणाऱ्या अशा नेत्यांना जागा दाखवा, अशा घणाघाती शब्दात मंत्री डॉक्टर जयखमल गावित यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. म्हणून विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. मागील 10 वर्षापूर्वीच जर आपण सरकारची कामं पाहिली, आपले जे केंद्राचे सरकार आहेत, राज्याचे सरकार आहेत, या सरकारच्या योजना इतक्या पारदर्शीपणाने आणि धाडसी निर्णय प्रत्येक गावागावांमध्ये विकासाला आज इतकं विकास प्रत्येक गावागावांमध्ये आज आपल्याला झालेला दिसतो. प्रचंड प्रमाणात आपण निधी आणण्याचा प्रयत्न केला आणि तो अजून आपल्याला इतर विकास कामं आपल्याला भरपूर करायची आहेत, म्हणून ते विकास कामं जास्तीत जास्त गतीने व्हावेत यासाठी आपल्याला केंद्रातून आपल्याला जास्तीत जास्त निधी मिळ आणण्यासाठी आपल्याला सन्माननीय हिनाताई यांना केंद्रीय मंत्रीच्या रूपाने आपल्याला पाहायचं आहे. म्हणून आपल्याला आपल्या साक्री मतदारसंघातून, साक्री तालुक्यातून आपल्याला जास्तीत जास्त लीडने आपल्याला हिनाताईंना मतदानाच्या रूपाने त्यांना कमळाच्या निशाणीवर त्यांचं मतदान करून जास्तीत जास्त मतांनी आपल्याला विजय मिळवून द्यायचा आहे. म्हणून अगदी कळकळीची विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्याला विनंती करायला या ठिकाणी आलेलो आहे. आपले विविध विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी येऊन मी आपल्या गावामध्ये पाण्याची योजना असेल किंवा इतर वेगवेगळ्या योजनेअंतर्गत कुठे रस्ता कॉन्क्रिटीकरण असेल, आपल्या या ठिकाणी चौकामध्ये सुशोभीकरण असेल किंवा गावातले अन्य काही वस्तींमध्ये, आदिवासी वस्तीमध्ये विकासाची कामं असतील, अशा अनेक वेगवेगळ्या योजनेंचं भूमिपूजन हे मागच्याच 1-2 महिन्यापूर्वी या ठिकाणी येऊन मी केलं होतं. आणि आपल्या या गावामध्ये, या परिसरातलं छडवे हे एक मोठं गाव आहे आणि त्यामुळे इथे पाण्याचा प्रश्न हा उद्भवू नये यासाठी एक मोठी पाण्याची योजना ही देखील मी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर करून दिली. आपल्या या भागामध्ये बऱ्याच गावांना अनेक वर्षापासून तीव्र पाणी टंचाई होती आणि मी खासदार झाल्यानंतर जेव्हा या भागात यायची, आपल्या गावातले पाण्याचा प्रश्न हा लोक मला सांगायचे आणि म्हणून मग मी केंद्र सरकारकडे ही मागणी केली
की आपल्या या लोकसभा मतदारसंघातलं प्रत्येक गाव आणि प्रत्येक पाड्यामध्ये हर घर जल ही योजना झाली पाहिजे, प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ पोहोचला पाहिजे आणि त्यासाठी जितका निधी लागेल तितका केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आणायचं काम हे आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या डोक्यात काय बदलायचं राहिलं असतं तर 450 खासदार होते ना त्यांच्याकडे 2019 मध्ये, काही 24 ची वाट थोडी पाहिली असती, पण त्यांनी असं काही